जेव्हा साहेबांचा म्हणजे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला आपल्या एक तर बँकेत बँकिंग चळवळीमध्ये मधले व्यक्ती असल्यामुळे चीफ मॅनेजर रिटायर झाले. मी त्यांना मित्रापेक्षा भाऊ आणि तिथे मी हे गेलं की भावापेक्षा मित्र जवळचा असं मला वाटतं. कारण भावभावामध्ये प्रॉपर्टीसाठी किंवा काही नाही काय परंतु मित्र हा जीवाला जीव देणारा असतो. हे माझे मोठे बंधू आहे, माझे भाऊ आहे. कारण आम्ही चळवळीमध्ये जेव्हा बँकिंग चळवळ जेव्हा सुरू होती आणि अतिशय धुमात धुमात होती प्रत्येक बँकेच्या लोकांच्या वेळेला मुवमेंट सुरू असताना मग आता सगळीकडे आपलं हे फाटाफूट म्हणा किंवा चळवळीच्या दशा जी झालेली आहेत तर सगळ्यांचा प्रयत्न होता की ह्या सगळ्या बँकेच्या ज्या संघटना आहेत इतक्या बँकेच्या संघटना एकत्र त्यावेळेला BCBA नावाची संघटना बँक बॅकवर्ड क्लास बँक एम्प्लॉईज असोसिएशन अशी संघटना होती आणि त्या सगळ्या बँकेच्या लोकांनी एकत्र यावं खूप प्रयत्न केले. शेवटी ST पाटील साहेबांनी पुढाकार करून एक कन्व्हिनिंग कमिटी बनवली होती तीन लोक. त्यामध्ये चव्हाण साहेब चीफ कन्व्हिनर होते, एक मी होतो आणि पंजाब नॅशनल बँकेचा बाळू कांबळे. तीन लोकांची ती कमिटी बनवली आणि आम्ही 6 महिने प्रत्येक बँकेच्या ऑफिस म्हणजे जे वेलफेअर असोसिएशन त्या त्या लोकांकडे गेलो, तिघही गेलो, प्रत्येकाची भेट घेतली, समजवण्याचा प्रयत्न केला. तर आपण एकत्र राहू म्हणजे इथं आपली नेहमी चर्चा होत असते, नेहमी चर्चा होत असते की आपण एक का येत नाही आणि वारंवार सांगतो की हे अनेक का वर्ष. जसं मी तुम्हाला नाशिकचं उदाहरण सांगतो की त्या जळत्या चितेची शपथ घेतली दादासाहेबांच्या तरी त्याच्यानंतर पुरा सगळेच फुटून उभे राहिले. त्याच्यामुळे आता याच्याबद्दल काय करायचं म्हणून आता सर आम्ही एक ठरवलेलं आहे इथं ह्या खोलीमध्ये धराजण फोकाचं एकेकाल म्हणजे इतके चिडून गेलो आम्ही म्हणजे काय अशी अवस्था आहे. तर ते कन्व्हेनिंग कमिटीचे चेअरमन चव्हाणसाहेब होते. त्यानंतर आम्ही रिपोर्ट सादर केली सगळ्याचे कोणत्या बँकेचे लोक किती इंटरेस्टेड आहे, कोणाला काय वाटते, कोणाला एकत्र यावं वाटते. तर आम्हाला दुःखाने सांगावं लागतं की काही ज्या मोठ्या बँका आहेत त्या लोकांनी तुमच्या बँकेचे सरळ सांगायचे म्हणजे सांगोडकर जवळ यायला तयार नव्हता. स्पष्ट सांगायचं म्हणजे काही त्याच्या सांगोडे. त्याच्यानंतर स्टेट बँकेचे गजबी यायला तयार नव्हते, मोठी जरी बँक असली तरी. तर अशा प्रकारे आणि त्यामध्ये मग आम्ही रिपोर्ट दिली. ती कन्व्हेनिंग कमिटीची रिपोर्ट जनरल बॉडीमध्ये ॲज इट इज अप्रूव्ह झाली. ॲज इट इज अप्रूव्ह झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक पॉईंट असा होता की डिस्प्युटेड नेम्स डिस्प्युटेड पर्सन शुड नॉट बी टेकन ऑन द न्यू बॉडी. परंतु दुःखाची गोष्ट आहे की ज्या जे लोकांचे डिस्प्युटेड नाव होते त्याच लोकांना त्या बॉडीमध्ये जनरल सेक्रेटरी बनवण्यात आलं आणि त्याच्यानंतर BCBA संपली. सर BCBA संघटना संपली हे आमची शोकांतिका आहे. त्याच्यानंतर ही एक गोष्ट दुसरी मुद्द्याची गोष्ट सांगतो म्हणजे कसं असते. चव्हाणसाहेब चीफ मॅनेजर पुण्याला होते, त्यांच्या एका मित्राचा मुलगा पुण्याला गेला, ॲडमिशन झाली होती पण माझाही मुलगा गेला, दोघं नागपूरहून मिळून गेले. परंतु त्या मुलानं मात्र माझ्या मुलाची साथ सोडली आणि तो यांच्याकडे गेला, माझा मुलगा दुसरीकडे गेला. म्हणजे घटना कशा घडतात, छोट्या घटना आहे परंतु ह्या माझ्यासारख्याला तर खूप माइंड होतं. मी माझ्यासारख्याला खूप चव्हाणसाहेबांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांनी विचारलं की तू एकटाला का, नाही माझ्यासोबत एक मुलगा होता. कोण होता? त्याचे धोपटेंचा मुलगा. त्याला कुठं सोडला? नाही तो त्याला यांनी म्हणजे अशा पद्धतीने केलं की अरे तुझ्यासोबत तो आला, तो पुण्यामध्ये नवीन आहे आणि तो नवीन पोरगा कुठे भटकणार आहे. त्याची खरं त्याची अरेंजमेंट जे काय होते ते त्यावेळी मोबाईल बिबा नसल्यामुळे थोडी अडचणच व्हायची. तर अशा प्रकारे तू त्याला आणलं नाही म्हणजे त्याच्या तो जरी हाय स्टँडर्ड असेल, स्टँडर्डची गोष्ट करतो सर मी प्रत्येक ठिकाणी, हाय स्टँडर्ड असेल तर ह्या लोकांच्या मनामध्ये काय राहिलं असेल. आणि नंतर मग त्याच्यानंतर मात्र हा माझा मुलगा आणि त्याचे पार्टनर दर रविवारी चव्हाणसाहेबाच्या घरी जर गेले नाही तर आमच्या वहिनी त्यांच्यावर नाराज व्हायच्या, त्यांना रागवायच्या आणि त्यांना माय चार पाच वर्ष तिथे हे असेपर्यंत त्यांना आईची बाबाची माया दिलेली आहे. असं व्यक्तिमत्व आणि सतत कार्यरत आहेत. त्यांना कधी आणि आता आपल्याकडे जे सुखदेव साहेब येतात त्यांचे व्याई आहेत, त्यांचीच मुलगी यांच्या मुलांना दिलेली आहे. त्याच्यामुळे कधी ते अमेरिकेत राहतात, कधी हे अमेरिकेत राहतात आणि तिथेसुद्धा यांनी चळवळ वाढवलेली आहेत. तर त्याच्यामुळे असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे. बहुजन हिताय संघामध्ये बिलकुल 8 वाजता तिथं पोहोचतात. दुसरे आता वामनदादाबद्दल सरांनी सांगितलेलं आहेत. आता आम्ही जवळजवळ नाही म्हटलं तर 30-35 वर्षापासून सोबत काम करत आहोत. उत्तर नागपूरमध्ये बहुजन आपल्या बुद्धविहार मैत्री संघ, वंदना संघ आणि नंतर मग हे जेव्हा त्या बुद्ध लॉर्ड बुद्धामध्ये अटॅच झाले परिस्थिती नाजूक आहे, खरंच कोणताही सोर्स नाही परंतु अगदी तळमळीचे कार्यकर्ते. आणि जसं आता 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला तुम्हाला बाबासाहेबाच्या पुतळ्याचं संविधान चौकामध्ये भयंकर गर्दी दिसते
तर आधी फक्त त्या ठिकाणी संत सैनिक दलाची हे व्हायची सलामी आणि आर एस एसची व्हायची. तर त्यावेळेला आम्ही लोकांनी तिथे हे केलं की त्या आर एस एसच्या काळ्या टोपीच्या आधी आमची तिथं सलामी झाली पाहिजे. आणि आम्ही तिथे रात्री 12 वाजेपासून जात होतो आणि तिथे अजूनही एक कन्व्हेनर असतो दरवर्षी. तर पहिल्या वर्षीचे कन्व्हेनर वामनजी होते, दुसऱ्या वर्षीचा कन्व्हेनर मी होतो. त्यावेळेला पैसे जमा करू तिथे ते आम्हाला त्या करावं लागत होतं कारण तिथं काहीच अरेंजमेंट नव्हती. परंतु आता मात्र सगळ्या सोयी आहे, पैसाही आहे, वंदना संघाचा पुढाकार असतो. तर अशा प्रकारे असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आलेलं आहे. आम्ही त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. मी मुद्दाम त्यांचा परिचय अशा प्रकारे व्हावा म्हणून बोललो, त्यांचा वेळ घेतलेला आहे. परंतु ह्या गोष्टी आपण मग आपल्याला माहिती खूप मिळते देश विदेश आणि सगळ्या गोष्टी. परंतु त्या व्यक्तिमत्वाबद्दलसुद्धा माहिती व्हावी. प्रत्येका नगराळ सरांनी मागे एक असा प्रयोग केला की इथे असलेल्या प्रत्येकाने आपापला परिचय डिटेल द्यावा, ते काय करतात, कुठे आहेत, तर तशा प्रकारे आणि ते व्हायला पाहिजे. काल आमचा सम्यक म्युझिकल ग्रुपचा कार्यक्रम होता, तिथे ते म्हणायला लागलं की तुमचा ग्रुप इतका स्टँडर्ड आहे तर तुम्ही इंट्रोड्युशन आम्ही सगळ्यांचं मग सांगावं लागलं अशा प्रकारे. आणि एक आता काल डॉक्टर नितान बोरकरांकडे लग्न झालं आणि काल त्यांच्याकडे रिसेप्शन होतं. संगोष्ठीमधली बरीच मंडळी नव्हती असं म्हणायला लागलं, नव्हतीच म्हणजे त्याच्याबद्दल काही नाही. परंतु आता मात्र भागवतकर सरांच्या मुलाचं लग्न आहे, रिसेप्शन आहे, तर त्यामध्ये ती पत्रिका आहे ती सर्वांनी त्याचं अवलोकन करावं आणि त्यामध्ये सामील व्हावं. मी तुमचा जरी वेळ घेतला असेल तर माझ्या दृष्टीनं मला ते आवश्यक वाटलं म्हणून बोललो. इथं मी त्याचा परिचय संपवतो, बाकी सगळ्या हातात आपण बाकी आपला परिचय तर नंतर देतील. धन्यवाद. जय श्री नमोबुद्धाय. आजच्या संगोष्ठीचे अध्यक्ष जाधव साहेब, डॉक्टर सुभाष नगरारे, आमचे सर्व मित्र बहुतांश मी सर्वांना ओळखतो आणि बहुतांश लोक मला ओळखतात कारण माझ्या रिटायरमेंटच्या आधी मी एक सर्वात प्रथम सांगू इच्छितो मी एक बँकर्स आहे, वक्ता नाही आहे. 45 किंवा 1.5 तास मी बोलू शकत नाहीत, वेळ आली तर 2 तासही बोलतो आहे. परंतु मी एक वक्ता म्हणून नाही, ज्या पदामध्ये प्राध्यापक लोक बोलू शकतात त्यामध्ये त्यापैकी एक मी नाही. मी एक रिटायर्ड बँकर्स आहे आणि ट्रेड युनियनिस्ट आहे. हे सुरुवातीपासून ट्रेड युनियनिस्ट का माणसाला त्याकडे घेऊन जातं हे देखील फार महत्त्वाचं आहे. धोपटे साहेबांनी आणि बनसोड साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता आम्ही तुम्हाला एक 2 ते 4 मिनटामध्ये मी तुम्हाला फुसडची माहिती देईल की हे बँकिंग इंडस्ट्रीज म्हणजे खूप अट्रॅक्शन असलेली इंडस्ट्रीज होती. मी जेव्हा एमकॉम झालो मला प्राध्यापकाचे देखील ऑफर्स आलेले होते. परंतु मला प्राध्यापकाकडे तुम्हाला कल्पना असेल 71-72 की सॅलरी फार कमी प्रमाणामध्ये होती आणि ते तुमचा जॉब कधी जाईल हे याची देखील कल्पना नव्हती. हे सर्वांना मी विषयावर नंतर येणार आहो, काही कल्पना देखील करू शकत नाही एवढी ही होती. आणि आपल्या कॉलेजेसमध्ये जे आपले कॉलेजेस होते पर्टिक्युलरली नागपूरमध्ये म्हणा किंवा नागपूरच्या बाहेर चंद्रपूरमध्ये वगैरे जे कॉलेजेस होते बॅरिस्टर खोब्रागडेंचे, मारुतराव कांबळेंचे आणि डॉक्टर वासनिकांचे, तर ह्यामध्ये त्यावेळेस तुम्हाला पैसे द्यावे लागत होते. पैसे दिल्याशिवाय तेच मी त्यावर कम्पॅरिझन केलेलं आहे जी एस कॉमर्समध्ये असताना. माझ्यासोबत एमकॉमला असताना 2 फर्स्ट आणि 2 डायरेक्ट इथं लेक्चरर म्हणून अपॉइंटमेंट मिळत असायचं. तर एक त्यापैकी जैन आणि एक सहस्त्रबुद्धे हा फर्स्ट मॅरिट होता एमकॉमचा इंग्लिश मिडियममधून. मी आम्ही इंग्लिश मिडियममधून शिकलेलं फर्स्ट मॅरिट होता आणि जैन हा सेकंड मॅरिट होता. थोकी नावाचे प्रिन्सिपल होते, नाव ऐकलेलं असाल पूर्ण नागपूरमध्ये जी एस कॉमर्सचे प्रसिद्ध प्रिन्सिपल हे होते, नंतर खरे आलेत. तर त्या काळामध्ये ह्या दोघांनाही तिथं ऑफर आली, दोघांनाही ऑफर आले टीचिंग जॉब. तुम्ही गोल्ड मेडलिस्ट असाल, फर्स्ट मॅरिट जरी असाल, तरी ह्या टीचिंग जॉबमध्ये तुम्ही त्यामध्ये सक्सेस व्हाल असं काही नाही, हे लक्षात ठेवा. हा फर्स्ट गोल्ड मेडलिस्ट, फर्स्ट मॅरिट, याला काही जमलं नाही, याने 3 महिन्यामध्ये जॉब सोडला आणि तो बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच लागला, यांच्याकडेच झाला. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सहस्त्रबुद्धे नावाचा लीडर झाल्यानंतर, नाव ऐकलेलं असावं अव्वा स्टाफमधून, त्याला ते जमलं नाही. जैन हा शेवटपर्यंत सक्सेस झाला, बिझनेसमॅन होता, कूलरच्या फॅक्टरी होत्या आणि शेवटपर्यंत त्यांनी जॉब केला. तर हे वक्तृत्व जे असतं हे तुमच्या मॅरिटवर नसतं, हे मॅरिटवर नाही आहे. एक 10th क्लास देखील पास झालेला ग्रस्त वक्तृत्व चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगून करतो, पण तो मेरिटमध्ये आलेला सांगू शकतो माझ्या वैयक्तिक. दुसरा नंतर आम्ही येतो तुम्हाला ट्रेड युनियन्स. आमच्यावरती खूप अन्याय झाला त्यावेळेस. आम्ही फक्त 3 लोक होतो इथे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. नागपूरमध्ये एन्टायर विदर्भामध्ये
आम्ही तीन लोकं होतं आणि महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 लोकं सिलेक्शन झालेलं होतं आमच्या 71 बॅचमध्ये, आफ्टर माय ग्रॅज्युएशन 71 बॅचमध्ये. त्यामध्ये मी काही दिवस PSI, 1 महिना PSI जॉब सोडला, सेंट्रल एक्साईज जॉब सोडला, नंतर बँकेमध्ये आलो. परंतु बँकेमध्ये जेव्हा आल्यानंतर एवढा त्रास व्हायला लागला, इतवारी ब्रँच तुम्ही नाव ऐकल्यावर तर भयंकर त्रास व्हायचा एवढा त्रास. मी जेव्हा 72 जॉईन केलं, डिसेंबर 72, ते लोकं खूप हरॅशमेंट करायचे आपल्याला, भयंकर हरॅशमेंट करायचं. त्यावेळेस आम्हाला जाणवलं आणि SK पाटील हे 65 लागलेले होते, 1965. मग काही आमच्या ग्रुप बसून आम्ही नंतर डिस्कशन केलं की आपले कुठले तरी एक ट्रेड युनियन असायला पाहिजे, ट्रेड युनियन असायला पाहिजे की ज्यामुळे आपण एक मॅनेजमेंटशी बोलू शकू. हे फार महत्त्वाचं आहे. मॅनेजमेंटशी बोलायसाठी तुम्हाला एक समूह लागतो आणि तो समूह मॅनेजमेंटशी भांडू शकतो. इंडिव्हिज्युअल माणूस कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅनेजमेंटशी भांडू शकत नाही, मॅनेजमेंट देखील तुम्हाला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. तर ह्या गोष्टी करत असताना आम्ही ट्रेड युनियन तयार केल्यात. सर्वप्रथम बँक ऑफ इंडियाने ट्रेड युनियन सुरू केलीत. इथं बनसोड साहेब बसलेले आहेत, कदाचित त्यांना कल्पना असेल त्यांनी साहेबांनी नाव घेतलेलं आहे सांगोडेचं. फार चांगला कार्यकर्ता, जिक्रीचा कार्यकर्ता, तो आता हयात नाहीत. 3 वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालेलं आहे, 2 ते 3 वर्षापूर्वी. पर जबरदस्त कार्यकर्ता, जबरदस्त कार्यकर्ता, याबद्दल काहीही शक नाही. युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक थोडी वेगळी जात होती, तर आंध्रा बँक हे बाकीच्या सगळ्या बँकांना आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस आम्ही, मी नागपूरलाच होतो, नंतर माझी ट्रान्सफर बाहेर वगैरे झाली, तो वेगळा प्रश्न आहे. परंतु आम्ही संघटना सोडलेली नाही, संघटना फार आवश्यक असते आणि संघटनेच्या माध्यमातून आम्ही बरंचसं अचीवमेंट केलं. खूप नवीन नवीन पोरं आम्ही तयार केलेत, नवीन नवीन पोर तयार केलेत. आता एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो, ह्या संगोष्ठीमध्ये मला बरेच आमचे मित्र धोपटे आणि बनसोड साहेबांनी सांगितलं की संगोष्ठी असते. परंतु तुम्हाला एक मी सांगतो की आम्ही, कदाचित तुम्ही एअरपोर्टला जर गेला असाल, आमचा एक ब्लू क्लब आहे, ब्लू क्लब आहे, त्यामध्ये आम्ही न चुकता 8 तिथं वंदना घेतो, न चुकता. 3 ते 4 वर्षापासून आमचा जो कार्यक्रम सुरू आहे तो आमचा 30 ते 35 लोकांचा ग्रुप आहे तिथला एक, परंतु आम्ही 10 कमीत कमी तिथं असतो. तर आम्हाला 9 तिथेच वाजतात. त्यामुळे मी ह्या संगोष्ठीमध्ये येऊ शकलो नाही, कारण का आम्ही सोमवार ते शुक्रवार तिथं असतो. शनिवारी बहुजन हितासंघ डॉक्टर आंबेडकर मिशनमध्ये असतो आणि रविवारला दीक्षाभूमीला असतो, न चुकता. हे आमचे ठरलेले कार्यक्रम आहेत. तर त्यामुळे मी पहिल्यांदाच आमच्या संगोष्ठीमध्ये इथं येत आहोत आणि आहोत तुमच्यासमोर. हा माझा एक छोटासा हे झालेला आहे. आता आपण बनसोड साहेबांनी मला सांगितलं की जे फॉरेन कंट्रीजमध्ये, म्हणजे अब्रोड आपण शब्द वापरूया, की अदर दॅन इंडियन्स, भारताच्या बाहेर बौद्ध धम्माचा किंवा डॉक्टर आंबेडकराईट मिशन कशा पथकाने चालतं, हे फार आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. आपल्याला वाटतं की आपले मुलं जातात, मी स्पष्ट बोलणार आहो, की फक्त पैसे कमवतात. जे भारतामध्ये घडतं आहे त्या कमी प्रमाणामध्ये आपले भारतीय पोरं डॉक्टर आंबेडकराईट्स मुवमेंट खूप चांगल्या प्रमाणात चालवतात. आणि तुम्हाला सांगू इच्छितो, अमेरिका हा देश जो बनलेला आहे, डॉक्टर नगराळे साहेब इथं आहेत, यांना सगळी कल्पना आहे, प्राध्यापक राहिलेले आहेत, चांगले ते प्राध्यापक राहिलेले आहेत, त्यांनी सर्व्हिस देखील चांगल्या डिपार्टमेंटमध्ये केलेली आहे त्यांना, किंवा प्रत्येकाला कल्पना आहे की आपले पोरं तिथं असतात म्हणजे इन्जॉयमेंटसाठी असतात असं नाही. काही पर्सेंटेज इन्जॉयमेंटसाठी असतात, काही पर्सेंटेज ते आपल्याला डेडिकेट करतात, आंबेडकराईट्स मुवमेंटला डेडिकेट करतात, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. मी जे बघितलेलं आहे, मी सर्वात प्रथम 2012, कारण का आधी मी सर्व्हिसमध्ये असल्यामुळे मुलगा मला नेहमी म्हणायचा की बाबा तुम्ही या 3-4, 4-5-6 महिन्यापर्यंत आम्हाला सुट्ट्या मिळत नव्हत्या. एवढ्या 15 सुट्ट्या बड्या मुश्किलनं मिळत होत्या. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तरी मी फक्त आत्महत्याचे प्रकार सुरू होते आणि त्याच्या इन्चार्ज असल्यामुळे फक्त मी 10 घरी होतो, 10 11 दिवशी मला तिथं जावं लागलं. तर अशा परिस्थितीमध्ये मी 2012 पहिल्यांदा जेव्हा गेलं आणि तिची ॲक्टिव्हिटी बघितली, आपल्या ॲक्टिव्हिटी काहीच नाही आहे. 2012 मी तुम्हाला अनुभव सांगतो, त्यानंतर मी संघटने आंबेडकराईस्ट मुवमेंट्स आपले पोरं कसे चालवतात ह्याबद्दल देखील मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करील. प्रत्येकाला, सर्वांना माहिती आहे, कल्पना देखील आहे की
ही संघटना चालवत असताना त्यांना काय काय झेलावं लागतात. तर न्यूयॉर्कमध्ये ब्लूमिंग्टन नावाचं एक शहर आहे, ब्लूमिंग्टन नावाचं शहर आहे. तुम्ही नरेंद्र जाधवाची नाव ऐकलेलं असाल. त्याच्या पत्नी त्या युनिव्हर्सिटीमध्ये होत्या, ब्लूमिंग्टन युनिव्हर्सिटी, इलिनस युनिव्हर्सिटी त्याला म्हणायचे. इलिनस सिटी म्हणजे अब्राहम लिंकनचं नेटिव्ह प्लेस. तिथे महाराष्ट्र मंडळ फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. 2012 गोष्ट सांगतो मी, खाली करू. तर महाराष्ट्र मंडळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथे काम करतं ज्या पद्धतीने ख्रिश्चन मशिनरी काम करतं त्याच पद्धतीनं. तर ह्या दोन्ही संघटना तिथं तोलीमुलीच्या होत्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॉम्प्युटराईजमध्ये सर्वात पहिलं प्रथम कॉम्प्युटरायझेशन्समध्ये पाटणी, तुम्ही नाव ऐकलेलं असाल, पाटणी टेक्नॉलॉजी, ज्यामध्ये इन्फोसिसचे मूर्ती हे आधी जॉब करायचे, आधी हे पाटणीमध्ये जॉब करायचे. तर त्यामुळे बहुतांश पर्सेंटेज जो होता पाटणी हा ओरिजिनली पुण्याचा. तर ह्या पुण्याच्या पाटणींनी हे जेव्हा कॉम्प्युटरायझेशन सुरू केलं, तो मला पुण्यामध्ये देखील अनुभव आलेला आहे, त्याचे देखील मी तुम्हाला उदाहरण सांगेन. तर 2012 हे तिथं ज्या संघटना होत्या महाराष्ट्र मंडळ आणि ख्रिश्चन मशनरीज, तर ख्रिश्चन मशनरीजमध्ये बहुतांश लेडीज ह्या घरोघरी फिरायच्या. ब्लूमिंग्टनला महाराष्ट्र मंडळ नव्हतं, न्यूयॉर्कवरून ते पूर्ण कारोबार चालवायचे. न्यूयॉर्कवरून तो डिस्टन्स फक्त 150 किलोमीटर होता. न्यूयॉर्क आणि ब्लूमिंग्टन हा 150 किलोमीटरचं अंतर होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की 150 किलोमीटर लोक बाय रोड जायचे, इंडिव्हिज्युअल बाय रोड 120 स्पीडने 130 स्पीडने जात होते. त्यामध्ये 1 ते 1.5 तासामध्ये ते तिथं पोहोचायचे. तर महाराष्ट्र मंडळ असंच, मी गेल्यानंतर आम्ही तिथे पहिल्यांदा साधारणतः 4 ते 5 महिने होतो. त्यानंतर महाराष्ट्र मंडळाचे घरी लोक यायला लागलेत. ऑलरेडी माझ्या मुलाकडे, आपण तुम्हाला हे वाटत असेल किंवा नागपूरमध्ये देखील आपण आंबेडकराईज मुवमेंट बोलतो, बाबासाहेबांचे खूप भाषणं देत असतो. बाबासाहेबांनी आपण आपलं काही सांगत नाहीत, जे लिहून ठेवलेलं आहे पुस्तकामध्ये तेवढंच सांगतो आहे. रिपिटेशन ॲट द कॉस्ट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचेच विचार सांगतो आहे. परंतु प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही जाता समाजामध्ये किंवा लोकांशी कसं वागता हे फार महत्त्वाचं असतं, मी तिथं अनुभवलेलं आहे. तर महाराष्ट्र मंडळाचे लोक जेव्हा घरी आलेत, आमच्याकडे ऑलरेडी मुलांनी नुकतंच त्याचं लग्न झालेलं होतं, 1 वर्ष झालेलं होतं. माझी सुनबाई देखील होती, तुम्हाला तिथं त्याचा उल्लेख केलेला आहे डॉक्टर साहेबांनी. तर त्यामध्ये गेल्यानंतर भगवान गौतम बुद्धांना बाबासाहेबांचा फोटो ऑलरेडी आम्ही बाबा तथागतांची स्टॅच्यू आणि फोटो बाबासाहेबाच्या ऑलरेडी घरी होता. घरी गेल्यानंतर त्यांचं काही लक्ष गेले नाही, त्यावेळेस खूप ते सांगायला लागले. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिथे विवेकानंदाचा प्रचार जास्त करतात न्यूयॉर्कला आणि आपल्या शिकागोला. ह्या दोन ठिकाणी विवेकानंदाबद्दल खूप काही बोलल्या जातं, तर त्यांनी विवेकानंद मिशनचे सांगण्याचा प्रयत्न केला, दुसरा पण सांगण्याचा प्रयत्न केला, हिंदुइजमवरती सांगण्याचा प्रयत्न केला की आम्ही कसे आपल्या याच्यासाठी हा धम्म आपल्याला धर्मप्रचार करायचा आहे भारतामध्ये. भारताचा जो धम्म प्रचार आहे तो US कसा करायचा. तर ते करत असताना मग मी त्यांचं आमचं सुरू झालं. झाल्यानंतर मुलांनी सांगितलं की माझे आई वडील आहेत असं असं आहे. आम्ही माझी विनबाई पण त्यावेळेस तिथे होत्या, सुखदेव साहेबांच्या पत्नी होत्या, आम्ही तिघेच गेलो होतो त्यावेळेस. तर त्या देखील तिथं होत्या. आम्हाला तिघांचा मग परिचय करून दिल्यानंतर मग त्यांच्या आमच्या डिस्कशन झाल्यानंतर बोलणं सुरू झालं. अचानक त्या सर्व लोकांच्या 15 ते 20 घरी आलेले होते. बघा धम्मप्रचार, त्यांचा धर्मप्रचार कसं असतो, ग्रुपमध्ये येतात ते 10 ते 15 लोक घरी आल्यानंतर त्यांचं अचानक लक्ष तथागत गौतम बुद्धांनी बाबासाहेब आंबेडकर. आता तथागत गौतम बुद्ध तर कोणी ठेव त्याची मूर्ती ठेवण्यामध्ये कोणी काही म्हणत नाही. ब्राह्मणांच्या 60% ब्राह्मणाच्या घरामध्ये तुम्हाला भगवान गौतम बुद्धाची स्टॅच्यू मिळेल, हे लक्षात ठेवा तुम्ही. 60% ब्राह्मणिजम, जे विचारवंत आहेत, जे वाचन करतात, त्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी तुम्हाला ते मिळेल. परंतु बाबासाहेबाच्या काळानंतर यांचे आग भयंकर होती शरीरामध्ये, आणि ती
त्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आलं. नंतर मी आमच्या डिस्कशन्स झाले, डिस्कशन झाल्यानंतर त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तुम्ही, परंतु ते कुणीही ऐकायला तयार नसतात. हे लक्षात ठेवा, कुणीही ऐकायला तयार नसतात. जसं आता आज आपल्या अमित शहा आणि मोदी ऐकत नाहीत, आम्हाला हे राबवायचं आहे म्हणजे राबवायचं आहे. तुटतुकडं देश पेटो आणि काहीही पेटो, त्या पद्धतीचं त्यांनी ठरवून दिलेलं आहे, जे आपल्यामध्ये नाही, जे आपल्यामध्ये नाही मीही त्यामध्ये जाणवलेलं आहे. परंतु ते पिशाच सोडत नाही तुमच्या, लक्षात ठेवा. परत ते 1.5-2 महिन्यांनी परत आले, 1.5-2 महिन्यांनी परत आले. त्यांनी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला आमच्या सुनबाईला आणि मुलाला, परंतु ते कन्व्हिन्स झालेले नाहीत. त्यानंतर मुलाची ट्रान्सफर बाहेर झाल्यानंतर मग मी ते बोस्टनला आल्यानंतर त्या ठिकाणी आपले फक्त 7-8 फॅमिलीज होत्या ब्लूमिंग्टनला, न्यूयॉर्कच्या जवळ. त्यावेळेस आम्ही, तुम्हाला आश्चर्य वाटेल की न्यूयॉर्कसारख्या शहरांमध्ये श्रीलंकांनी फार मोठं विहार बांधलेलं होतं. न्यूयॉर्कसारख्या सिटीमध्ये आणि शिकागो, दोन्ही ठिकाणी हे श्रीलंकन बुद्धिस्ट प्लेसेस आहेत आणि फार चांगल्या प्रकारे ते चालवतात तिथे. आता जसं आपण इथे संगोष्ठीचा कार्यक्रम घेतलेला आहे, घरामध्येच ते विहार करतात. आता हा एवढा मोठा जो हे परिचय असतो, ते खाली हे करतात, साईडला राहतात. कारण का तिथं असं तुम्हाला मंदिरा टाईपच्या कुठे परमिशन मिळत नाहीत, मंदिरा टाईपची परमिशन मिळत नाही. आता मिळायला लागलेले आहेत, आता मिळायला, बराक ओबामा आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तिथं स्मूथ झालेल्या आहेत, हे मी तुम्हाला फार दाव्याने सांगू शकतो. बराक ओबामा आल्यानंतर काय तुम्हाला कल्पना आहे, ब्लॅक ज्याला आपण निग्रो म्हणतो, हा पहिला निग्रो ओबामा जी तिथं अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत आणि 2 टर्म त्यांनी काढलेली आहे, त्यानंतर काही तो शिथिल भाग झालेला आहे. आणि मी तुम्हाला त्याच म्हणजे याच्यामध्ये घेऊन जातो, शिकागोच्या जवळ सेंट पॉल नावाची एक सिटी आहे, ज्यामध्ये अब्राहम लिंकनच्या गाव जवळच आहे तिथनं, अब्राहम लिंकन ज्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि माझा सौभाग्य आहे की आम्ही अब्राहम लिंकनच्या गावी एक दिवस थांबलेलो होतो तिथे. त्याची जे स्टेट हेडक्वार्टर, त्याला आपण म्हणतो विधानसभा, विधान परिषद वगैरे जे असतं, इलिनस ज्यांचं नाव आहे ते त्या सिटीचं, तर त्यामध्ये ते तिथं आम्ही थांबलो होतो. आणि ज्या ठिकाणमध्ये अब्राहम लिंकन यांनी जो इशू हे केला होता, हे गुलाम होते, आपण अचूत होतो, ते गुलाम होते. आता गुलाम अचूत थोडेसे बरे तरी, परंतु गुलाम म्हणजे बेड्या घातलेले विकत घेतलेले लोकं म्हणजे गुलाम. तर अब्राहम लिंकांनी जेव्हा ते तिथं कोर्टमध्ये केस चालले, हे वॉज ॲडव्होकेट, LLB होते ते त्या काळचे, त्या काय डिग्री जी काही असेल ती, तर त्यावेळेस त्यांनी तिथं जे केस चालवली त्यामध्ये, तर ती जी प्लेस आहे ज्याला हायकोर्ट म्हणतात ते लोक, हायकोर्ट म्हणतात, तर ते हायकोर्ट त्यांनी मुनमुंड तयार करून ठेवलेलं आहे. आपल्याकडे नागपूरला हायकोर्ट, जुना हायकोर्ट आहे, इथं आहे. काय परिस्थिती आहे, फार वाईट परिस्थिती आहे. त्याला रिपेअर करत नाही, काही करत नाही. एक संशोधन केंद्र तिथं आपण तयार केलेलं होतं, ते संशोधन केंद्रही आहे किंवा आता माहिती नाही. आता एक लायब्ररी पण होती तिथे, मी जेव्हा गेलेला होतो तेव्हा लायब्ररी होती आपल्या नक. परंतु त्यांनी ते मोनुमेंट एवढं सुंदर करून ठेवलेलं आहे. 4-स्टोरेज बिल्डिंग आहे ते, 4-स्टोरेज बिल्डिंग आहे सेंट पॉलला. न मोठी नदी आहे, नदीच्या किनाऱ्यावरती जिथं केस चाललेली आहे ती. तर अब्राहम लिंकनचं लोक नाव याच्यासाठी घेतात की त्या माणसांनी स्वतःचं प्राणदेखील त्यागलं. त्याचा मर्डर कशा पद्धतीने झाला हे सर्वांनी तुम्ही वाचलेलं असाल. एका थिएटरमध्ये त्यांना शौक होता, थिएटरमध्ये जाऊन कोणतरी थिएटरमध्ये दोघंही नवरा बायको पिवकी असताना त्यांना गोळी काढून तिथं मारण्यात आलेली आहे, हे देखील तुम्ही पुस्तकांमधनं वाचलेलं असावं, त्यामध्ये मी जाणार नाही. त्यानंतर आपल्या संघटना सुरू झाल्यात. संघटना सुरू झाल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम अमेरिकेमध्ये आणि इतर 10 देशामध्ये, मी थोडा जरा बसून बोलत चालेल, मला पायाला तर पाहायला त्रास आहे माझ्या. 3 संघटना साधारणतः तिथं काम करतात. तर आंबेडकराईट्स मुवमेंटचा आधी शब्द आंबेडकराईट्स मुवमेंट्स वापरतो. आंबेडकराईट्स मुवमेंटच्या 3 संघटना जिथे आहेत ते जे काम करतात, एक आना, सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन IME, ज्याचे राजू कांबळे
ते आपल्या जवळच आधी छत्रपती आणि नरेंद्र नंतर त्या साईडला आपलं जय तिथं मध्ये त्याचं वास्तव्य तिथेच होतं इंडियामध्ये असतं आणि त्याचं घर देखील तिथेच आहे श्रीनगर श्रीनगरमध्ये आणि हे आय एम एचे इंटरनॅशनल आंबेडकर मिशनचे हे कर सर्व करते करता पुरुष होते नंबर एक. नंतर झालं आना. आना हे मिचिगनमध्ये सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तिसरं आहे बोस्टन स्टडी ग्रुप. ह्या तीन ऑर्गनायझेशन्स बोस्टन स्टडी ग्रुपला 2015 त्यांनी सुरुवात केलेली आहे. 2015 सर्वप्रथम मी तुम्हाला जी पहिली संघटना आहे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ज्याला आपण ए आय एम असा शब्द वापरला जातो तिची जी सुरुवात झालेली आहे ही सुरुवात कोलंबपूर मलेशियामध्ये सुरुवात झाली. कोलंबपूर मलेशियामध्ये सुरुवात झालेली आहे आणि याचे जे करते होते ते राजू कांबळे एक असे ग्रस्त होते. त्यानंतर मिलिंद अवसरमल त्यांच्यासोबत जॉईन झाले. त्यानंतर मिलिंद दमके हे आपले नागपूरचेच आहेत. अवसरमल गंगाधर पांतावनेचे जावई आहे ते माझे रिलेटिव्ह पण आहेत त्यांच्या मिसेस अवसरमलकडनं. तर ह्या लोकांनी ती संघटना तिथं सुरू केली. आधी सुरुवातीला राजू कांबळे हातमोडे कदाचित हातमोडे त्यांच्या नव्हतं त्यांनी आता हस्ते म्हणून नाव केलेलं आहे आणि पांजरीला त्यांची एक कॉन्व्हेंट सुरू आहे. ॲग्रिकल्चर लँड तुम्ही बघितलेले असाल. हे सर्व आपल्या आय आय टी आपले केमिकल इंजिनिअरिंगवाले सर्व पोरं होते. सगळे केमिकल इंजिनियर्स होते. बीटेक केमिकल इंजिनिअरिंग एल आय टी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर हे तीन मुलं आधी सुरुवातीला दिल्लीला गेलेत आणि दिल्लीवरून यांचा सर्वात प्रथम जो संपर्क आलेला आहे तो माननीय कांचीरामजी. त्यावेळेस ती संघटना दिल्लीमध्ये फार कार्यरत होती. त्यांनी आपल्या नागपूरमध्ये देखील प्रयत्न केलेला आहे ते सांगायची आवश्यकता नाही आहे. त्या देखील मी 1980 देखील मी कांशीरामजीशी नागपूरमध्ये जेव्हा जयसवाल बिल्डिंग गड्डीगुडामध्ये पहिले त्यांनी रेंटेड घेतलं होतं तेव्हापासून मी तिथं जुडलेला देखील होतो. आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो डॉक्टर साहेबांनी मेन्शन केलेलं आहे त्यावेळेस आम्ही संघटनेमध्ये सगळ्यात प्रथम जर कुणाला का मंथली कॉन्ट्रीब्युशन देण्याचा प्रयत्न सगळे बँकर्स पुढे आलेले होते कांशीरामजीच्या याच्यामध्ये. तर हे कांशीरामजीचं ध्येय घेऊन त्यांनी कोलंबपूरमध्ये ही संघटना त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये राजू कांबळेचा फार मोठा हिस्सा आहे. त्याची आता मागच्या वर्षी मी US असताना त्याची पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम देखील होता. त्याचे भाऊ सुधीर डॉक्टर आहेत ते सुधीर कांबळे ते देखील होते. त्यामध्ये मी देखील सामील होतो त्यामध्ये. तर त्यामध्ये आदरा जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिथं सर्व लोक होतो. तर ही आना ए आय एम ही संघटना 1984-1994 त्यांनी तिथे सुरू केली. आता 94 परिस्थिती कशी असेल हे आपण लक्षात घ्यावा. कारण का बुद्धिजम देखील माझ्या मते बाबासाहेबांनी 56 जरी हे माझं वैयक्तिक मत आहे 56 जरी आपण दीक्षा दिली तरी पण आपण 85-90 बुद्धिजमला एवढं फॉलो केलेलं नाही हे सर्व मान्य करा. बुद्धिजम तेवढा फोपावलेला नव्हता किंवा आपल्या विद्यार्थ्यामधनं शिकविण्यात येत नव्हता. परंतु नंतर कालावधीनंतर तो आला परंतु त्यावेळेस त्यांनी मलेशियाला कोलंबपूरमध्ये ह्या 3-4 लोकांनी त्यामध्ये हस्ते पण आहेत परंतु आता हस्ते फार शांत इथं बसलेले आहेत. फार चांगली ऑर्गनायझेशन त्यांची सुरू आहे इथे त्यांची शाळा पाहण्यासारखी आहे. त्यांची शेती पाहण्यासारखी आहे. ती तिथंच राहतात. दुसरं एक फ्लॅट इथं आहे ते इथं येतात. इथं पण येतात वडद्या रोडला. तर ह्या लोकांनी तिथं संघटना सुरू केली. एकच उद्देश होता त्यांचा की आंबेडकर मोमेंट ही फार चांगल्या प्रमाणे चालायला पाहिजे. आपल्या भारतामधनं किंवा इतर देशामधनं येणारे पोरं हे आंबेडकर मोमेंट चालवावी आणि चांगलं एज्युकेशन घ्यावी. तर एआमच्या माध्यमातून सर्वात प्रथम त्यांनी हे सर्वांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी खूप चांगल्या रीतीनं ही संघटना तिथं आताही चालवलेली आहे.
परंतु संघटना चालवत असताना आम्हाला फार चांगला अनुभव आलेला असतो. संघटनेमध्ये विघ्न घालणारे खूप लोक असतात. मी ह्या संघटनेविषयी नंतर बाकीच्या संघटनेविषयी. विघ्न घालणारे खूप लोक असतात. आता त्यामध्ये अकेला चलोमध्ये राजू कांबळेंनी खूप प्रयत्न केले. प्रत्येक फंक्शनला तो कॅनडात असो गल्फ कंट्रीजमध्ये असो एकटेच जायचे. परंतु त्यांचं प्रेझेन्स हे तिथं असायचं. राजू कांबळेजी US मध्ये माझी ग्रेट व्हॅलीला न्यूयॉर्क जेव्हा ग्रेट व्हॅलीमध्ये पहिल्यांदा आमची तिथं न्यूयॉर्कमध्ये त्यांच्याशी माझी भेट पडली. तिथं कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये त्यांना पाच मिनटं दिलं होतं आणि मला 5 मिनटं दिलेलं होतं. आपल्यासारखं इथं पालदाड करत नाही. आपल्याला 3 बेल वाजतात तरी आपण आपलं सुरूच करतो. वाईंड अप करण्याचा प्रयत्न करत नाही. 5-5 मिनटामध्ये प्रत्येकाला बाबा आपली मतं मांडण्याच्या तुम्ही मध्ये लिहू होते. त्यावेळेस राजू कांबळेची माझी पहिली भेट 2015 तिथे झाली ग्रेट व्हॅलीमध्ये. तर राजू कांबळे तसं मी राजू कांबळ्याला ओळखतो. जेव्हा इथे यायचे माझे मित्र BD देशमुख आहेत त्यांच्या भाऊ तो सुधीर तो त्यांचा बॅचमेट होता MBBSचा. तर त्यांच्याकडून माझी परिचय झालेला होता ऑलरेडी भारतामध्ये. तर हा राजू कांबळे अकेला चलोमध्ये वास्तविक पाहता काय तिथं आपल्यासारख्या सुट्ट्या नसतात. सोमवार ते शुक्रवार हा प्रत्येक व्यक्ती आणि शनिवारला आपले कामं आणि त्यांचे मॅक्झिमम फंक्शन हे शनिवारी होतात इव्हनिंगला 2-3 तास प्रत्येक. आणि ते होत असताना 100-200 किलोमीटर लोक तिथं आपल्या स्वतःच्या व्हेकलनी येतात आणि ते सगळे फंक्शन अटेंड करतात. तर त्यावेळेस राजू कांबळे अकेला चलो त्यांनी एक जागा टेक्सासला जागा देखील घेऊन ठेवलेली होती. आणि तुम्हाला कल्पना असेल की 4 वर्षापूर्वी रामदासजी आठवले Washington DC ती जागा जेव्हा घेतली Washington DC दुसरी जागा AM घेऊन ठेवलेली आहे. हे बघा तिथं कुठलेही गव्हर्नमेंटला असिस्टंट किंवा हेल्प मागत नाहीत. आपल्या ऑर्गनायझेशन आपल्याकडे उलट आहे. आपल्याला गव्हर्नमेंट कशी देईल. आपल्या खिशातनं आपण 5 रुपये काढण्याचा प्रयत्न करणार नाही पण तिथून 50 रुपये कसे मिळतील हा तिथं मी एक अनुभवलेला ग्रस्त. तर आपले जे मुलं आहेत त्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन करून रिसेंटली 4 वर्षापूर्वी जागा घेतली आणि टेक्सासला ऑलरेडी राजू कांबळेंनी घेऊन ठेवलेली होती. आता तो आपल्याकडे एज्युकेशनचं आता फार मोठं हे सुरू झालेलं आहे. इथे 2019 राजू कांबळेंनी 4 वर्षापूर्वी टेक्सासमध्ये तिथं कोर्टामध्ये सूट फाईल केलेलं होतं की हे एज्युकेशन पॅटर्नमध्ये हिंदुजम अमेरिकन गव्हर्नमेंटमध्ये कसं येतं. आता त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल जाणार नाही. ती केस कोर्टामध्ये केस चालली आणि हिंदुइजम भारतातून तिथं कसा पर्क्युलेट होतो आहे आणि हे काय त्याचं जे आहे नाही ते देखील सांगण्याचा प्रयत्न तिथं करत असतात. तर त्यामध्ये ती कोर्टामध्ये 4 वर्ष केस चालली आणि शेवटी राजू कांबळे हयात असतानाच ते केस जिंकली. परंतु जिंकले असताना आपली ही यांची AIME जी ट्रस्ट होती तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. आपल्याकडे बुद्धविहार खूप रजिस्टर्ड आहेत. मी त्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन सांगतो खूप रजिस्टर्ड आहेत. परंतु कोणी आपण आतापर्यंत आपलं ॲन्युअल रिपोर्ट्स म्हणा किंवा फायनान्शियल स्टेटमेंट हे तुम्हाला दरवर्षी सबमिट करावं लागतात आणि 3 इयर्स वी हॅव टू सबमिट ऑल द पेपर्स टू द ट्रस्ट. तर ह्या गोष्टी आपल्याकडे होत नाही. ते गोष्ट तिथं घडली. रजिस्टर तर होती परंतु सबमिशन ऑफ पेपर्स इनकम्प्लीट त्यांनी डी रिकॉग्नाइज केल्यानंतर आना आणि बोस्टन स्टडी ग्रुप. आना ऑलरेडी रजिस्टर्ड होती. आना ही 2005 मिशिगनमध्ये सुरू करण्यात आलेली होती आणि बोस्टन ही 2015 सुरू करण्यात आलेली आहे. तर ह्या दोन्ही संघटना जेव्हा रजिस्टर्ड झाल्या तेव्हा लक्षात आलं आणि राजू कांबळेंनी नंतर बोस्टन स्टडी ग्रुप संजय भगत आपल्या हिंगणघाटचेच आहेत तेही IIT मद्रासमधनं इंजिनियर्स BE झाले BTEC झालेले ग्रस्त होते आणि माझा मुलगा हेमंत ही स्टडी करत असताना यांनी रजिस्टर जेव्हा केलं ते सगळे पेपर हाऊ टू सबमिट पेपर्स आणि सबसिक्वेंटली त्याचे सबमिशन हे फार महत्त्वाचे असतं. तर मग हे लोक एकत्र येऊन सिगागोला येऊन एकत्र बसलेत लोक 800-900-1000-1000 किलोमीटरवर जाऊन त्यांनी कॉन्फरन्स घेतली ना आपल्याला हे रेग्युलरायझेशन करायचं आहे. हे आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आंबेडकर मुवमेंट्सबद्दल. तर
त्यांनी मग ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते डिकोग्रेन्झाशी म्हणजे त्यांच्या ऑफिशियली यायचं होतं, परंतु त्यांचं पत्र आलेलं होतं की तुम्ही असं असं केलेलं नाही, हे केलेलं नाही, ते सब पेपर तयार केलेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणी सगळे सबमिशनचे पेपर जे असतात ना इंटरनेटवर मिळतात तुम्हाला. सगळ्याचे स्पेसिमन्स आहेत, आपल्याकडेही स्पेसिमन्स आहेत, परंतु आपल्याकडे कन्फ्युजन करणारे स्पेसिमन्स आहेत, कन्फ्युजन करणारे फार मोठे स्पेसिमन्स आहेत आपल्याकडे. तर तिथे इंटरनेटवरती सगळे स्पेसिमन्स तुम्हाला हे मिळतात. तर त्यांनी ताबडतोब एका महिन्याच्या आत ते सबमिशन केलं, आणि नंतर ते सबमिशन केल्यानंतर त्यांनी पुन्हा रजिस्ट्रेशन तोच कायम दिला, पेनॉल्टी वगैरे लावली. पेनॉल्टी देखील सगळ्यांनी कॉन्ट्रीब्यूट तिथं कॉन्ट्रीब्युशन करतात, $50, $100, $200 प्रत्येक कॉन्ट्रीब्युशनवरती त्यांचं सगळं खर्च जो असतो तो चालत असतो. कुणाकडेही खूप बॅलन्स नसतात. आपल्या अपेक्षा काय असतात, मुलं तिथं आहेत त्यांच्याकडे खूप फंड्स असतील. EMI-कडनं तेच अपेक्षा असते, आनाकडनंही तेच अपेक्षा असते, आणि बोस्टन स्टडी ग्रुप BSG-कडनं पण तेच अपेक्षा असते. आता हा EMI-चा इतिहास एवढा जुना आहे, आणि राजू कांबळेंनी फार चांगल्या रीतीनं त्यापैकी आता त्याच्यासोबतचे कॅनडामध्ये विश्वनाथ मेश्राम हे इथं नागपूरला आलेले आहेत. विश्वनाथ मेश्राम तुम्ही नाव ऐकलेलं असाल, नागलोकच्या पाठीमागेच राहतात, फार सायलेंट असतात, शांत प्रवृत्तीच्या ग्रस्त आहे ते. आता इथं स्थायिक झालेले आहेत त्यांनी, आफ्टर हिज रिटायरमेंटचे दोन मुलं तिथे जात कॅनडामध्ये, ते देखील दिल्लीला आणि मलेशियामध्ये, ते देखील विश्वनाथ मेश्राम देखील तिथे होते. ते नंतर आना 2005 तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटी, तुम्ही नाव ऐकलं ना डेट्रॉईट, मेकॅनिकलचं म्हणजे फोर व्हीलरचं हब, डेट्रॉईट हा शब्द ऐकलेला. आणि आपले मॅक्झिमम पोरं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेले हे डेट्रॉईटमध्ये जायचे 15-20 वर्षापूर्वी. हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग वगैरे हा कन्सेप्ट नंतर आलेला सॉफ्टवेअर इंजिनिअरचा, पण तो डेट्रॉईटमध्ये गेल्यानंतर महेश वासनिक आणि पंकज मेश्राम आणि डॉक्टर विवेक चव्हाण हे दोन लोकं नागपूरचे आहेत. तर तिसरा जो डॉक्टर विवेक चव्हाण आहे हा आहे भंडाऱ्यातला. आणि मी जे ऑब्झर्व केलं आनामध्ये, आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका यांनी मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये आपली संघटना सुरू केली. तिथं प्रत्येक संघटना ह्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत, लायब्ररीच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहेत. हे व्याख्यानासारखं आहे, कोणत्या ग्राउंडमध्ये किंवा याच्यामधनं नाही. त्यांनी सर्वात प्रथम तिथले व्हाईस चान्सलर्स HOD यांना सगळ्यांना गाठून आपलं आंबेडकर मुवमेंट समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे समजावत असताना मला जे वेळ झाला तर सांगायला मी थोडा शॉर्टकट करीन प्लीज, कारण का हा मोठा इतिहास आहे आणि मला आजच सांगायचं आहे तर त्यामध्ये त्यांनी मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा गेलं तिथे देखील खूप विरोध झाला. तुम्हाला मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये जे आपले पालक गेलेले असतील किंवा मुलं स्टूडंट गेलेले असतील, युनिव्हर्सिटीच्या समोर महात्मा गांधीचा पुतळा आहे, महात्मा गांधींचा पुतळा आहे मिशिगनमध्ये. तर तो पुतळा हटवण्यासाठी ह्या लोकांनी त्याचे आताही 2 ऑक्टोबरला एजिटेशन्स होतात. आता तो पुतळा लावणारे सगळे मॅक्झिमम महाराष्ट्रीयन्स आहेत, मॅक्झिमम महाराष्ट्र आहेत आणि काही आंध्रियन्स, ज्याला आपण साऊथ म्हणतो, परंतु आंध्रियन्स हे सर्वात जास्त नंबर 1 इंडियातलं जे आपण संख्या जर काउंट केली ते महाराष्ट्रीयन आणि दुसरे आंध्रियन्स लोक आहेत. तर त्या लोकांनी आता आंध्रियन्स लोकांना आता हळूहळू आंबेडकर मुवमेंट कळायला लागलेली आहे. आणि आंबेडकर मुवमेंट कळायला जेव्हा लागली तर तेव्हा जे वारंगलचे IIT मधून वारंगलला IIT नाही आहे, दुसरं कुठलं तरी ते इन्स्टिट्यूट आहे आपल्याकडे, VNIT जे आधी ते VIT होतं त्या प्रकारचं इन्स्टिट्यूट होतं ते. तर त्यामधनं व्यंकट मोरुजा नावाचे ग्रस्त, त्यांनी तिथे MTech केल्यानंतर PhD केली, आणि PhD केल्यानंतर त्यांनी MIT मध्ये MIT म्हणजे मेसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जी 100 युनिव्हर्सिटीमध्ये जगामधली नंबर 1 आहे. हार्वर्ड ही सेकंड गेलेली आहे. हे विश्लेषण देखील आवश्यक आहे. आणि टेक्सास 100 युनिव्हर्सिटीमध्ये जे आहेत MIT. तर ह्या लोकांनी मग तिथे गेल्यानंतर व्यंकट मुरुजा आंध्र प्रदेशामध्ये त्यांनी सगळे OBC लोकांना, हीच OBC
आणि फॉलोअर ऑफ कांशीरामजी हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की ते कांशीरामजीला फार मानतात. मी जे अनुभवलेलं आहे त्यांच्याशी डिस्कशन केल्यानंतर, तर ह्या व्यंकट मुरुजांनी की आपण बोस्टन स्टडी ग्रुप हा तयार करावा. त्याआधी मी आनावर येतो की आना संपवायचा आहे माझा. तर आनामध्ये पंकज मेश्राम, महेश वासनिक आणि डॉक्टर विवेक चव्हाण ह्या लोकांनी फार मोठं तिथं एजिटेशन, दर ऑक्टोबरला एजिटेशन करतात आपलं ज्याप्रमाणे आपण संविधान चौकामध्ये जाऊन रिप्रेझेंटेशन देतो हे करतो, त्याप्रमाणे देखील ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन रिप्रेझेंटेशन देत असतात. आणि त्यांचे मॅक्झिमम कार्यक्रम हे युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये होतात, युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये होतात. आता युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये जेव्हा होतात हे फंक्शन, त्यांचे ठराविक फंक्शन असतात, ज्यांच्या HOD येतात, व्हाईस चान्सलर येतात, व्हाईस चान्सलर पण येतात. आणि त्या फंक्शनला टाईम लिमिट असतं, एक तासामध्ये तुम्हाला सगळं संपवायचं असतं, एक तासामध्ये. त्याच्यावर ते शक्यतोवर कोणाला एवढा वेळ नाही का काही नसतं ते. तर आनाच्या हा फार मोठा तिथं सुरू केलेला आहे. आणि त्यांचे तुम्ही परत आनाचे नाव ऐकलेलं असाल, लिबर्टी क्लासेस आणि जापनीज लँग्वेज क्लासेस नाव ऐकलेलं आहे नागपुरामध्ये. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा असंच एक लिबर्टी ट्युशन क्लासेस गायडन्स सेल आमच्या डॉक्टर आंबेडकर मिशन लष्करी भागला देखील आहे. आणि डॉक्टर आंबेडकर मिशन नॉमिनल चार्जेस घेऊन, नॉमिनल चार्जेस घेऊन ते त्यांना भाड्यानं ते पण देतात, काही लोकांकडनं पैसेही घेत नाही. तिथे जे क्लासेस चालतात मग ते ₹1000 डोनेशन्स डॉक्टर आंबेडकर मिशन देखील तुम्हाला 5 ते 7 वर्षामध्ये ती बिल्डिंग जिला प्लॅस्टर नव्हतं ती आता एवढी सुंदर झालेली आहे. मी नेहमी उल्लेख करत असतो की एक आपली बानाई, दुसरी बॅरिस्टर खोबरागडे आपला एक सभागृह म्हणतो ना आपण त्याला उत्तर नागपूरमधलं ते एक, आणि थर्ड नंबर डॉक्टर आंबेडकर मिशन लष्करी भाग. ह्या 3 वास्तू आपल्या सध्या नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या रीतीनं तुम्ही जे ऑब्झर्व केलेल्या असाल तर 3 संघटना फार चांगलेल्या आहेत. 5 वर्षामध्ये त्या पूर्ण बिल्डिंगला प्लॅस्टर देखील नव्हतं 5 ते 6 वर्षाआधी. आज तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल की तिथं सगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या, इंटरनेट कम्प्युटर सगळ्या क्लासेस चालतात तिथे आंबेडकर मिशनमध्ये. त्याचप्रमाणे हे आनादेखील लायब्ररीमध्ये फोर्टनाईटली आपले संघटनेद्वारे तिथं कार्यक्रम चालवतात. आणि सर्वात आनंदाची गोष्ट तुम्हाला एक सांगतो मी की दर रविवारी ज्याप्रमाणे आपण नेहमी म्हणतो बुद्धिजम लोकांनी संडे स्कूल चालवावी, बुद्धिजम संडे स्कूल चालवावी, त्यामध्ये त्यांचं एक कार्यक्रम असतं संडे, प्रत्येक संडेला, दॅट इज अ ऑनलाईन. त्याचे मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, ऑनलाईन असतं ते, ऑनलाईन असतं नेहमी ते. ऑनलाईनमध्ये आपापल्या घरून तुम्ही कॉम्प्युटर्सवरती मोबाईल्सवरती ऑनलाईन करायचं आणि ते ऐकायचं असतं. तर त्यामध्ये 10 ते हा त्यांचा कार्यक्रम जेव्हा 10 सुरू होतात, जसं आपण इथं तुम्ही संगोष्ठी घेता त्याप्रमाणे ते मुलांना तयार करतात की आज याचा मुलगा तो 5 वर्षाचा असेल 6 वर्षाचा असेल त्याला तयार करतात. आणि त्या ऑनलाईन विहार, त्यांचा ऑनलाईन विहार असा शब्द वापरला जाते, ऑनलाईन विहार, ऑनलाईन विहार. तर ह्या ऑनलाईन विहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वक्ते ते बोलवले असतात, नेहमी बोलवतात ते. भारतामध्ये जाणाऱ्या वक्त्यांनाही बोलवत असतात ते, भारतामध्ये जे लोकं जातात तिथे त्यांना देखील ते इन्व्हाईट करत असतात. आणि इन्व्हाईट करताना मी जेव्हा एप्रिल एंडला तुम्हाला आश्चर्य सांगतो आनामध्ये जेव्हा गेलो, तर अशाच याच्यामध्ये संजय भगत हे बोस्टनला असतात, माझा मुलगा देखील बोस्टनला, मी बोस्टनलाच होतो, तर ते ऑनलाईन विहारामध्ये अरे बोले आपने शंकर खोबरागडे, डॉक्टर शंकर खोबरागडे का आज भाषण आहे. आणि तुम्हाला सांगतो 27 तिकडलं शनिवार, आपल्याकडलं रविवार असं ते एक दिवस तुमच्या मागे असतो नेहमी. तर संडेला जे प्रोग्राम होतं तर शंकर खोबरागडेंनी, डॉक्टर शंकर खोबरागडेंनी एवढं सुंदर व्याख्यान दिलं, लोकांना एवढं आवडलं. वास्तविकता दुसरे वक्ता होते त्या वक्ताला कॅन्सल करावं लागलं आणि यांना सांगितलं की तुम्ही कंटिन्यू करा, तुम्ही शंकर खोबरागडे इथे पण येऊन गेलेले आहेत, बहुतेक येऊन गेलेले आहेत ते. तर त्यांनी आंबेडकर थॉट, बुद्धिजम आणि बाकीच्या याच्यामध्ये देखील MA केलेलं आहे. फार म्हणजे त्यांना नॉलेज, फार बुद्धिजम फार चांगल्या पद्धतीनं समजवण्याचा प्रयत्न केला तिथे. तर लोकांनी, तिथल्या लोकांनी आपापल्या घरी बसून ऑनलाईनमध्ये ऐकत असताना त्यांना खूप एवढी रिक्वेस्ट केली की तुम्ही कंटिन्यू करा. आणि ते कंटिन्यू केल्यानंतर, परंतु त्यांचे टाईम लिमिट तेवढंच, एक तास म्हणजे एक तास, त्यामध्ये तुम्हाला संपवायचं.
तर नंतर मग त्यांनी शंकर कुमारांनी विचारलं की तुम्हाला आता मला प्रश्न विचारा. तर 15 मिनटं हा प्रश्नोत्तरी सुरू झाला तिथे. आणि शंकर खोबरागडेंनी जे भाषण त्यामध्ये आम्ही फेस टू फेस होतो त्यावेळेस तिथे ऑनलाईनमध्ये, तर त्यांनी सांगितलं की बा हे बुद्धिजम हे सायंटिफिक कसं आहे, सायंटिफिक मेडिकलच्या याचा कसा संबंध आहे त्यावरती पूर्ण त्यांचं भाषण दिलं. आणि लोकांनी खूप स्तुती केली. विमल कीर्ती गुणसेरी यांचे बरेचदा झालेले आहेत, दलाई लामाजी यांचे बरेचदा झालेले आहेत, मी माझ्या देखील याच्या एज्युकेशन आपल्या स्टुडंटसाठी एज्युकेशनवरती मी देखील बँकिंगच्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी देखील माझ्या पण हे झालेले आहे. आणि ते लोक फार चवीने आणि व्यवस्थित पद्धतीने ऐकण्याच्या प्रयत्नात, कुठल्याही पद्धतीने कोणी काही कोणी बोलत नाही. तर हे 27 एप्रिलला फार सुंदर रीतीनं तिथं हे डॉक्टर शंकर खोबरागडेचं झालं. त्यानंतर मेमध्ये 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा कसं दिले हे आण्याच्या माध्यमातून सांगतोय मी तुम्हाला. हे 22च का 21 का नाही आणि 20 का नाही, 22च का, याला काहीतरी रिजनिंग असायला पाहिजे की बाबासाहेब कुठल्याही गोष्टीच्या रिजनिंग शिवाय बोलत नव्हते. हे फार महत्त्वाचं होतं. त्यावर देखील मी देखील त्यामध्ये 22च प्रतिज्ञा का आणि त्याचे विश्लेषण त्यांना नंतर 3 कॅटेगरीमध्ये त्यांना देखील माझ्या देखील त्यामध्ये मी माझे देखील मतं त्या ठिकाणी मी ठेवण्यात आलेले होते. आणि लोकांना फार वाजवलं. वास्तविक बात आहे, मी त्यांना राईट ऑफ करून दिलं ते इंग्लिशमध्ये, कारण का तिथले मुलं जे शिकणारे आहेत काही निवडक मुलं मराठीमध्ये बोलण्याचा किंवा हिंदीमध्ये प्रयत्न करतात, कारण की ते थोडंवरती इंग्लिशमध्ये असल्यामुळे मग त्यांना मी ते एक राईट ऑफ तयार केलं होतं 22 वॉच. तर असं हे आणाचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करत असतात. आणि त्यानंतर 2015ला सांगितल्याप्रमाणे बोस्टन स्टडी ग्रुप, आता बोस्टन स्टडी ग्रुप हे फार उशिरा सुरू झालेलं आहे. हे सर्व लोक बोस्टन स्टडी ग्रुपचे AIM आणि आणामध्ये काम करत होते, सर्व लोक काम करत होते. परंतु त्यांना संगोष्ठी करता, जसे आपल्या वीकली संगोष्ठी होते तिथं ऑनलाईन संगोष्ठी होतात, ऑनलाईन संगोष्ठी होतात. ते गुरुवारला रात्री 7 नंतर करतात. सगळे लोक घरी आल्यानंतर 6 ते 7 दरम्यान किंवा 7 ते 8 दरम्यान असं त्यांना ऑलरेडी ते मेसेज देऊन करतात. तर बोस्टन स्टडी ग्रुप गेल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले ब्रँडिस युनिव्हर्सिटी, ज्यामध्ये रेव्हरंड पॉल नावाचे ग्रस्त आहेत, त्यांची मिसेस ही श्रीलंकन बुद्धिस्ट आहे. आणि हे रेव्हरंड जे आहेत पॉल, ही जे ख्रिश्चन, त्यांची मिसेस श्रीलंकेची बुद्धिस्ट आहे, ती श्रीलंकेमध्ये आतापर्यंत जॉबला होती. आणि हे रेव्हरंड जे आहेत ही अबाउट HOD आहेत, ते हेलर स्कूल ऑफ सोशल मॅनेजमेंट, हेलर स्कूल ऑफ सोशल मॅनेजमेंटमध्ये HOD आहेत. आणि त्यांनी एक नंतर सुरू केलं कास्ट ए ग्लोबल जनरल ऑफ सोशल एक्सक्लुसिव. ह्या लोकांनी त्यांना रिक्वेस्ट केली की सर्वात प्रथम तुम्ही ब्रँडेस युनिव्हर्सिटीमध्ये, ब्रँडेस लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा लावायचा आहे. यांनी ताबडतोब सांगितलं की मी पुटअप करतो आणि आमचे जे व्हाईस चान्सलर आहेत, व्हाईस चान्सलरला मी रिक्वेस्ट करतो तुम्ही एक तुमचं पत्र द्या, मी माझ्या ते लेक्चर जोडून मी तुम्हाला तिथं, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 1 महिन्याच्या आत त्यांना परमिशन दिली तुम्ही लायब्ररीमध्ये तिचे पुतळे आपल्यासारखे कुठेही गार्डनमध्ये नाही किंवा कुठं नसतात, त्यांचे पुतळे जे असतात ते लायब्ररीमध्ये आहेत. बाबासाहेबाच्या कोलंबियाचा पुतळा देखील लायब्ररीमध्ये आहे. लोक सांगतात की समोर पुतळा आहे, ती लायब्ररी बंद झालेली आहे. बाबासाहेब ज्या ठिकाणी अभ्यास करत होते ती त्यांनी एक मोनुमेंट म्हणून तयार करून ठेवलेली आहे. तिथं बुद्धाची फार मोठी मूर्ती आहे, ज्यांनी न्यूयॉर्कला जाऊन ज्याने बघितलेलं असाल कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये, तर ते आता लोकांकरता त्यांनी ओपन केलेली आहे. आणि जी मूर्ती जी त्याला बस शब्द वापरतात ते, तर ते त्यामध्ये लायब्ररीमध्ये ते पहिली बाबासाहेबांची. तर ह्या लोकांनी बोस्टन स्टडी ग्रुपनी आणि आधा ग्रुपनी सगळ्यांना रिक्वेस्ट केली त्यांना की बा ब्रँडिस युनिव्हर्सिटी बोस्टनमधली प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे, MIT नंबर 1 बोस्टन स्टडी ग्रुप आपल्या ब्रँडिस युनिव्हर्सिटी, आणि नंतर परत एक मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटी आहे. मॅसॅच्युसेट्स हा स्टेटचं नाव आहे, त्या ठिकाणी ते बोस्टन सिटीमध्ये आहे. ते असे 3 युनिव्हर्सिटी तिथं फार मोठ्या प्रसिद्ध आहेत. हार्वर्ड तर आहेत, प्रश्नच नाही. तर त्या ब्रँडिस युनिव्हर्सिटीमध्ये पुतळा बाबासाहेबांचा एक अर्ध पुतळा लावायचा त्यांनी परमिशन दिल्यानंतर संजय भगत त्यावेळेस
इथं नागपूरला आलेले होते आणि आल्यानंतर आम्ही मी आणि संजय भगत प्रदीप आगलावेला पण त्यांनी बोलवले होतं. प्रदीप आगलावेच्या आंबेडकर थॉटला शिकवायचे त्यावेळेस युवाजी इन सर्व्हिस, तो त्यांनी कोणाला तरी ग्रस्ताला पाठवलं होतं. नंतर आपले प्रज्ञामूर्ती आहे तिथे, प्रज्ञामूर्ती इमामवाड्याला नंबर 2 मोठं त्यांचं पुतळे बनवतात, नागपूर नंबर 1 पुतळे बनवणारे हे आमच्या एअरपोर्टचे देखील त्यांनीच तयार केलेले आहे. आणि कन्व्हेन्शनल सेंटर जो आता इंदोऱ्याला जो आपला कामठी रोडला बनत आहे त्याच्या देखील कॉन्ट्रॅक्ट प्रज्ञामूर्तीला मिळालेला आहे. तर त्या प्रज्ञामूर्तीच्या माध्यमातून आम्ही तो पुतळा इथं तयार केला आणि तयार करत असताना वास्तविक पाहता त्यावेळेस मोदीची भयंकर मोठी लॉट होती इथे. आम्हाला भीती वाटायची की हा पुतळा मधामध्ये जे गायब तर करणार नाही, कारण की त्यांचे लोक सगळे इथे बसलेले होते, एक्साईजमध्ये याची चेकिंग होत असतं. प्रज्ञामूर्तीने आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये घर, परंतु तो ब्रॉन्झ असल्यामुळे ब्रॉन्झ हा नेहमी तुम्हाला माहीत असेल त्याला तापवावं लागतं आणि 15 ते 20 दिवस तापवून त्याच्यानंतर मग ते तयार करावं लागतं. तर पहिला पुतळा त्यांनी जेव्हा केला प्रज्ञांनी सांगितलं, बोले अंकल बोले असा असा हो गया, बोले ये खराब हो गया, मी मग दुसरा बनणार आहो, तर आम्हाला ते 2 महिने लागलेत. मग पाठवासाठी आम्हाला एवढ्या अडचणी गेल्या, भयंकर अडचणी गेल्यात त्या. मी आठवड्यातनं एक त्याला फोन करायचं, आठवड्यातनं जाऊन तिथं बसायचं की बा हा पुतळा आपल्याला बोस्टनला पाठवायचा आहे. पाठवत असताना मग सेंट्रल एक्साईजचे खूप पेपर, हे पेपर जमा करा, ते पेपर जमा करा. तर मग हैदराबादचे एक आपलं सेंट्रल एक्साईज, तुम्ही बांगर नाव ऐकलेलं असाल, बांगर नाही तर कमीत कमी डॉक्टर बांगर जरी नागपूरची मॅडम आहे आपल्याकडली, जी ओरिजिनली रंगारीची मुलगी आहे, जे गव्हर्नमेंट प्रेसमध्ये तिचे वडील होते आणि हे तिचे अंकल इंदोऱ्यावरती, आम्ही इंदोऱ्याला आम्ही शेजारी शेजारीच राहायचो, तर ते त्यामध्ये तिचे एक जज होते रंगारी नावाचे. तर तिचे मिस्टर सेंट्रल एक्साईजला असिस्टंट कमिशनर होते. आम्ही ती मूर्ती हैदराबादहून जेव्हा पाठवली, परंतु त्याची नुकतीच ट्रान्सफर आसामला झालेली होती. मग त्यांनी तिथं हे करून सांगितलं की बोला आमच्या यांच्या असे असे मूर्ती येऊन राहिलेली आहे, त्यांनी मग थोडी मदत केली, तरी ती मूर्ती पोहोचवायला आम्हाला 45 दिवस लागले, 45. आणि ती आज बोस्टन स्टडी ग्रुपमध्ये मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि फेसबुकच्या ग्रुपवरती ऑलरेडी टाकले, खूप आधी टाकलेलं आहे. प्रज्ञामूर्तीने देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल 2016 टाकलेली आहे प्रज्ञामूर्तीने पहिली मूर्ती तिथं. दुसरी मूर्ती ही कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ब्रँडिसमध्ये लागणारी ही दुसरी मूर्ती त्याच टाईपची आहे, दोन्ही मूर्ती जवळजवळ सारख्याच आहेत. तर ही ती मूर्ती ब्रँडिस युनिव्हर्सिटीमध्ये, आणि 14 एप्रिल हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये युनिव्हर्सिटी तिथं सेलिब्रेट करते. हे आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी, युनिव्हर्सिटी सेलिब्रेट करते. हे लोक फक्त ना आठवण देतात की असं असा प्रोग्राम करावायचा आहे, आणि ते युनिव्हर्सिटी तिथं हे करते. तिसरी मूर्ती आत्ता रिसेंटली 17 ही मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटी ही बोस्टनलाच आहे, त्यामध्ये ही तयार करण्यात आलेली आहे तिसरी मूर्ती. आता 3 युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये आहेत आपल्या 3. तर ही तिसरी मूर्ती पाठवत असताना आम्हाला सगळं प्रोसेस माहीत झालेली होती, आणि या प्रोसेस माहीत झाल्यामुळे हे आमची मूर्ती तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे 7 दिवसा 7व्या दिवशी पोहोचली, 7व्या दिवशी पोहोचली. त्याच्या लागणारा ट्रान्सपोर्टेशन खर्च जो होता, हा ट्रान्सपोर्टेशन खर्च हे सगळे जे एम्प्लॉई 10 एम्प्लॉईज असतात आणि हे 10 ते 15 एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन करून सगळं खर्च करतात, आणि केल्यानंतर त्यांच्याकडे डेबिशेट ट्रान्सपोर्टेशन म्हटलं ठीक आहे मी करतो स्वतः, तर मला ट्रान्सपोर्टेशनसाठी 15,000 रुपये मी स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट केले. फॉर युअर इन्फॉर्मेशन, हे काही मला म्हणजे माझी तारीफ करण्यासारखं नाही आहे, परंतु त्यांनी मला रिक्वेस्ट केली की असं असं आहे, संजय भगतजी मला हे केलं, तर नंतर आम्ही तुमच्या परत करू. म्हटलो मी तुम्हाला एकदा देतो आहे ट्रान्सपोर्टचा खर्च पूर्ण, 50,000 रुपये मी करतो आहे. आणि मोरे नावाच्या ग्रस्तांनी, तो कोल्हापूरचा मराठा आहे, त्यांनी सांगितलं बोले अंकल बोले ज्यादा से ज्यादा बोले 10 दिन में अंदर पोहोच जाएंगे. तर हा 7व्या दिवशी मूर्ती तिथं पोहोचल्यानंतर पोरांना ऑलरेडी त्यांनी डेट घेतलेली होती, तर डेट घेतल्यानंतर ती मूर्ती तिथं स्थापन करण्यात आलेली आहे.
आणि आता हे US मधली 3 आपल्या कोलंबिया युनिव्हर्सिटी, ब्रँडिस युनिव्हर्सिटी आणि मेसर्स युनिव्हर्सिटी अशा 3 मूर्ती आता ह्या आपल्या पोरांनी तिथे हा चांगल्या रीतीने आंबेडकराईट मूवमेंटच्या माध्यमातून त्याला त्यांनी चालवण्यात येत आहेत. आता मी तुम्हाला बोस्टनच्या जवळ 3 मोठे मोठे विहार आहेत, आता शॉर्टकट करतो आहे, 3 मोठे मोठे विहार आहेत आणि त्यामध्ये त्यांनी एक विहार असा आहे बँकॉकचं रॅनम त्या सिटीचं नाव आहे. तिथे 10,000 वर असले, जसं आपल्याला नगर परिषद म्हणतो आपण त्या नगर परिषद, तर 30,000 ते 40,000 असलेल्या सिटी फार कमी मिळतील तुम्हाला. ह्या न्यूयॉर्क सिटी, टेक्सास, बोस्टन ह्या मोठ्या मोठ्या सिटी ज्या त्या याला, बाकीचे ते टाऊनमध्ये काम करतात. तर रॅनम नावाची एक छोटीशी सिटी आहे, त्याची पॉप्युलेशन 9,500 ते 10,000 पॉप्युलेशन आहे, 9,500 ते 10,000 पॉप्युलेशन आहे. त्या पॉप्युलेशनमध्ये 10 एकरमध्ये जागा विकत घेऊन त्या बँकॉकच्या लोकांनी एवढे विपसना शिबिर देखील सुरू केलेलं आहे, आणि ते विहार बघितल्यानंतर रॅनम हे बोस्टनपासून 100 किलोमीटर आणि दुसरीकडे पुन्हा दुसऱ्या साईडला हॅमसायर म्हणून आहे, तिथं देखील एक मोठं विहार आहे, तिथं देखील श्रीलंकेचे विहार आहे. तर ते कुठल्याही जागेसाठी कुणाला गव्हर्नमेंटला मदत मागत नाही, काही मागत नाही, त्यांची मदत जी येते ती फॉरेन त्यांच्याच कंट्रीमधनं येते. तसं ह्या माध्यमातून त्यांनी मोठे मोठे विहार तिथे बांधलेले आहेत आणि तिथं 14 एप्रिल बुद्ध जयंती फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू तिथं साजरी करण्यात येते. आता वास्तविक पाहता आपण 14 एप्रिल म्हणजे 14 एप्रिल करतो, ते 14 एप्रिल ज्या दिवशी सॅटर्डे किंवा संडे असेल, कारण त्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांना सुट्ट्या मिळत नाही, ह्यासाठी कोणीही सुट्ट्या तुम्हाला सँक्शन करत नाही. तुम्हाला फॅमिली ॲटमॉस्फिअरमध्ये तुमचा मुलगा बिमार असेल, कोणा शाळेचे काम असेल, त्यासाठी सुट्ट्या मिळतात, ऑफिशियली सुट्ट्या देतात, ते सांगतात तुम्ही अर्धे दिवस ॲप्लिकेशन टाकून द्या, आपले कामं करा. तर त्या तिथे संडे जो येत असेल किंवा सॅटर्डे जो येत असेल त्यावेळेस ते फंक्शन ऑर्गनाईज करत असतात. आणि आपले मुलं हे तिन्ही ऑर्गनायझेशन जे आहेत, AIM, आना आणि बोस्टन स्टडी ग्रुप, इथून जाणाऱ्या मुलांना इवन ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस देखील बेअर करत असतात. आता आपण इथं आंबेडकराईट मूवमेंट चालवत असताना आपण नेहमी म्हणतो की ही संघटना आहे, ती संघटना आहे, तीन संघटना, खूप संघटना आहे, परंतु तिथे तीनही संघटना ह्या एकत्रपणे काम करतात. आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे बघा, हा जो जर्नल कास्ट ए ग्लोबल जर्नल ऑन सोशल एक्सक्लुसिव, ह्या जर्नलचे जे मुख्य संपादक आहेत, तुम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लॉरेन्स सिम्सन आणि सुखदेव थोरात देखील त्या कमिटीमध्ये आहेत. आणि सुखदेव थोरात मी असताना तिथे जवळजवळ 2 महिने होते. त्यांच्या न्यूयॉर्कमध्ये, शिकागोमध्ये, बोस्टनमध्ये, MIT मध्ये आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, ह्या तिन्ही ठिकाणी बोस्टन स्टडी ग्रुपच्या माध्यमातून मोठे मोठे भाषणं झालेले आहेत. आता भाषणं म्हटल्यानंतर तुम्हाला तिथं 50 संख्या जरी असली तर मोर दॅन सफिशियंट आहे. 50 लोकं जरी असे एकत्र जरी आले तर खूप मोठी स्ट्रेंथ, आपलं म्हणायला हरकत नाही, आपल्यासारखी हजारो लाखोवालं काम नाही आहे तिथे. तर ह्या संघटनेमध्ये सुखदेव थोरात देखील 2 महिने होते आणि आम्ही दोन वेळा न्यूयॉर्कमध्ये आणि बोस्टनमध्ये ती देखील त्या संघटनेमध्ये केलेलं होतं. आणि मी तुम्हाला आता शेवटली एक गोष्ट सांगू इच्छितो, इरेडक्शन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग इन इंडिया, भंगी लोकांच्या ज्या समस्या आहेत, तुम्ही ऐकलेलं असेल आर्टिकल 15 हा भंगी लोकांच्या समस्यावरती आलेला होता. हे जेव्हा प्रोग्राम होता, बेंजामिन वाडा विल्सन हे सांगणं आवश्यक आहे, विल्सन आणि भाषा सिंग, ह्या भाषा सिंगनी एक पुस्तक छापलेली आहे 26 स्टेटचा, तिने सर्वे केलेला आहे, परंतु सव्वीस त्यामध्ये महाराष्ट्र सुटलेला आहे, फक्त 20 स्टेट भारतामधले तिने घेऊन कुठं स्कॅव्हेंजरवरती कसा अन्याय होतो, कुठलं काम करतात. आर्टिकल 15 देखील त्याचवेळेस रिलीज झालेला होता, हा सप्टेंबरमध्ये आर्टिकल 15 देखील सप्टेंबरमध्ये US ला रिलीज झालेला होता. तर त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो, तर हे बेंजामिन विल्सन म्हणून हे केरळचे आहेत, ख्रिश्चन कम्युनिटी आहेत, पण आंबेडकर मुवमेंट आंबेडकर फॉलोअर्स आहेत, हे व्याख्यानासारखं आहे. भाषा सिंग ही दिल्लीला असते,
तिने स्कॅव्हेंजरवरती खूप चांगलं काम केलेलं आहे, खूप चांगलं काम केलेलं आहे आणि करत आहे ती, ती दिलेलं असते तिची ऑर्गनाइज आपले वही आपल्या ती ऑर्गनायझेशन्स आहे तिची, तर ती ऑर्गनायझेशन चालत असताना त्यावेळेस नुकतेच ते होते आणि आनंदाची गोष्ट अशी की यांच्या जेव्हा झाले हे मेगासिस, दोघेही मेगासिस अवॉर्डवाले आहेत, दोघेही मेगासिस अवॉर्ड झालेले आहेत. हे फंक्शन जेव्हा झालं त्या फंक्शनला मी होतो आणि त्यांना तिथं ज्याप्रमाणे आपण एखाद्या गेस्ट असतात त्या गेस्टला आपण मोमेंट मोमेंटो जेव्हा देतो तर ते आम्हाला दोघांनाही दोघांनाही मी आणि माझ्या मिसेसला देखील दोघांनाही मोमेंटो द्यायचं फार मोठं भाग्य लाभलं असं मनाला हरकत नाही त्यावेळेस. तर ते आमच्या हस्ते ते त्यांना ते मोमेंटम त्यामध्ये त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे, हे मेगासिस अवॉर्ड विनर दोन्ही. आणि आर्टिकल 15 एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला, आर्टिकल 15 एक्सपिरियन्स आम्ही थिएटरमध्ये जेव्हा निघालो तर बाहेर जेव्हा निघालो फार आवश्यक आहे सांगणं की अमेरिकनमध्ये अमेरिकेचे लोक आहेत असं नाही, व्हेरियस कंट्रीचे लोक आहेत तिथे, मिक्सचर आहे सगळं, हायब्रिड म्हणायला हरकत नाही, हायब्रिड आहे, खूप देशाचे लोक आहेत तिथं वास्तव्य करणारे. तर ते जेव्हा आम्ही बाहेर निघालो आणि तिथं लेडीज फार ॲक्टिव्ह आहेत हे लक्षात ठेवा, लेडीज फार ॲक्टिव्ह आहेत पुरुषांपेक्षा लेडीज देखील. तर काही लेडीज आम्हाला भेटल्या, मग नंतर भेटल्यानंतर मी माझा मुलगा माझी मिसेस वगैरे सुंदरी वगैरे सगळे गेल्यानंतर आमचं डिस्कशन झालं, नंतर आम्ही तिथं खाली येऊन कॅन्टीनमध्ये चहा घेतला, मग त्यांना आम्ही समजण्याचा प्रयत्न केला की हे इंडियामध्ये खरोखर होतं का, त्यांनी आम्हाला विचारलं, मग त्यांना पूर्ण परिस्थिती आम्ही सांगितली की आमची बँकेमध्ये असताना देखील आमच्या स्वीपरकडनं कसं काम करून घ्यायचे, रेल्वेमध्ये साफ करताना घाण साफ करताना कसं काम करायचं सांगितलं त्यांना, तर त्यांना आश्चर्य वाटलं त्या सगळ्या लेडीज ज्या होत्या 40 ते 45 वयातल्या होत्या की हे तुमच्या भारतामध्ये असं चालतं आणि इथे मोठे मोठे येऊन भाषणं देतात. आता मी शेवटल्या पॉईंटवर येतो, हाऊडी मोदी तुम्ही नाव ऐकलेलं असाल, मोदीजी जेव्हा अमेरिकेत आलेले होते 15 ऑगस्टचा प्रोग्राम ज्या ठिकाणी आपलं नागपूरचं विधान भवन आहे त्या ठिकाणी प्रोग्राम महाराष्ट्रीयन लोकं घेतात, तर त्या महाराष्ट्रीयन लोकांचा 15 ऑगस्टचा प्रोग्राम हे महाराष्ट्रीयन लोकं घेतात, त्यामध्ये महाराष्ट्रीयन म्हणण्यापेक्षा महाराष्ट्र मंडळ म्हणूया आपण, तर महाराष्ट्र मंडळाने इतरही साऊथचे म्हणा किंवा केरळाचे बाकीचे सगळे लोक तिथे उपस्थित असतात. त्यावेळेस कौन्सिलर चतुर्वेदी नावाचे ग्रस्त होते, चतुर्वेदी हे ओरिजिनली फ्रॉम कॅलकटा, तर त्या तो ग्रस्त न्यूयॉर्कचा कौन्सिलर आहे, इलेक्टेड मेंबर आहे, त्या इलेक्टेड मेंबरनी 15 मिनटं भाषण दिलं आणि त्यांनी तिथून प्रचार सुरू केलं की मोदी ह्या ह्या तारखेला इथं इथं यायच्या आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायच्या, सगळ्याची जा यायची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था 2 दिवस 3 दिवस हे सगळ्यात करण्यात येईल. तर ते 15 ऑगस्टपासून तो प्रोग्राम जेव्हा इकडं ऑक्टोबरमध्ये होता तेव्हापर्यंत त्यांची मुवमेंट्स किती दिवस चालवली त्यांनी, ते अशा मुवमेंट्स आपल्या आंबेडकराईन मुवमेंटमध्ये भारतामध्ये देखील बघितलेले नाही, परंतु ते लोक तिथं फार मोठ्या प्रमाणामध्ये चालवतात, फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि तिथे वास्तविक पाहता तुम्ही पेपरमध्ये किंवा मीडियामध्ये वाचलेलं असाल तर इथून लोकं काही घेऊन गेलेले होते, त्यांच्या ट्रान्सपोर्टचा खर्च राहायचा खर्च तिथल्या लोकांनी बेअर केलेला आहे, तिथल्या लोकांनी बेअर केलेला आहे, ते आपल्याकडे संघटनेमध्ये होत नाही. संघटना जेव्हा चालवायची असेल चांगली जी तिला आपल्याला वर आणायचं असेल तर जेव्हापर्यंत तुम्ही फंड पोझिशन सॉलिड करत नाही, फंड पोझिशन फार आवश्यक आहे, फंड पोझिशन फार आवश्यक आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एकच विनंती करतो की हा आपला संघटनेचा कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीने होतो आहे, परंतु हा कॉन्क्रीट दिशेने जायला पाहिजे, कारण का आपण इथं आपल्याला दुःखाची आम्ही बहुजन हिताय संघामध्ये आंबेडकर मिशनमध्ये किंवा ब्लू क्लबमध्ये जे बघतो फक्त सिनियर्सच येतात, ही आपल्यासाठी फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. स्टुडंटला तुम्ही जर म्हटलं तर माझ्या गार्डीनच सांगतात पुढे आई किंवा वडील, नाही माझा पोरगा इंजिनिअरिंग करून राहिला, माझा पोरगा डॉक्टर करून राहिला, माझा पोरगा हे करून राहिलेला आहे, परंतु तुम्ही जर अर्धा तास तर देऊ शकला आपल्या मुलांना जर तयार केलं नाही तर आपली एक शोकांतिका होऊ शकते हे लक्षात ठेवा. की पोरं आता आंबेडकर मुवमेंट्स आपण सांगतो आहे पण तो विसरत चाललेले आहेत, विसरत चाललेले आहेत. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या खूप मोठ्या संघटना आहेत तर मुलांना आपण तयार करायला पाहिजे आणि मुलांना जर तयार केलं तर ह्या आपल्या मुवमेंट सुरळीत चालतील, नाहीतर आपली एक पिढी गेलेली आहे पुढच्या पिढीनंतर काय होईल. आता तुम्ही एज्युकेशनमध्ये आपण सगळे बघतो आहे काय काय प्रकार घडून आलेले आहे, किती लोकांनी त्यांचा अभ्यास केला, ठीक आहे 400-500 बजेटचं तर फार मोठं हे असतं, आपण त्यामध्ये जाऊ नये,
परंतु प्रत्येकाने आपल्या मुलाला तयार करणं हा धम्म हा घरातून सुरुवात करायला पाहिजे. ही माझी सर्वांना कडकडीची विनंती आहे. पण घरातून जर तुम्ही सुरुवात केली तर तो कधीही संपू शकत नाही हे लक्षात ठेवा. का त्यांची नीव जे रचल्या जाईल ती त्या घरामधनं रचल्या जाईल तर तो शेवटपर्यंत ठीक आहे. एवढं बोलून मी माझे दोन शब्द इथे संपवतो. सर्वांना पुनश्च जय भीम. परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांना वंदन करतो. आज या संगोष्ठीमध्ये चव्हाण साहेबांनी अतिशय मोलाचं असं त्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आणि ते विचार आपल्या भारतामधील म्हणता येईल, कारण आपल्या परिसरातील म्हणा किंवा त्यांच्या क्षेत्रातील बँकिंग क्षेत्रामध्ये जे कार्यरत असताना त्यांना जे काही अडीअडचणी आल्या आणि त्यांनी कशी एक संघटना स्थापन करून बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं ते एक कार्य केलं आणि त्याचबरोबर ॲब्रॉड इंडिया म्हणजे बाहेरच्या देशात अमेरिकेमध्ये वगैरे आणि तिथेसुद्धा ॲना आणि AIM वगैरे अशा ज्या काही संस्था स्थापन केल्या आणि त्या संस्थेच्या माध्यमातूनसुद्धा एक बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांचं जे एक मैत्रीभावना निर्माण करून सगळ्यांना त्यांचे विचार बाबासाहेबांचे विचार कसे पोचवता येईल याबद्दल त्यांनी फार असं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. आणि आपण सर्वांनासुद्धा याबाबत माहिती मिळाली, कारण काही काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला माहीत नसतात, आपण फक्त ऐकून असतात, परंतु प्रत्यक्ष जेव्हा त्या एक संस्था ती बंद झाली होती आणि ती बंद झाली त्यांना सुरू करण्याकरता कसे प्रयत्न करावे लागले, कोण पुढे आले याच्याविषयीसुद्धा त्यांनी अशी फार मोलाची माहिती दिली आणि या माहितीमधून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं. आपण सर्वांचे धन्यवाद घेतो. माझे दोन शब्द त्याविषयी चव्हाण साहेबांनी माहिती दिली आणि त्यासाठी त्यांनी आपला वेळातला वेळ काढून इथे आपल्याला आले आणि वेळेवर आले. विशेष म्हणजे वेळेचं भान हे बँकिंगच्या लोकांना असतेच, त्यामुळं ते सवय आहे त्यांना. बहुजन हिता संघामध्ये सुद्धा सगळ्यात पहिले ते तिथे दिसतात. सगळ्या ठिकाणी त्यांचं वेळेवर खूप कटाक्षानं ते लक्ष ठेवतात. तर चव्हाण साहेबांचं मी या प्रसंगी आपल्या सगळ्यांतर्फे आमच्या धम्मसंगोष्ठीतर्फे मी आभार व्यक्त करतो. आणि आज या सभेला अध्यक्ष म्हणून मिलिंद जाधव साहेब हे त्यांनी आपलं भाष्य केलं त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. आपणा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो.